नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील TDR घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात आता थेट ED तक्रार करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील एक मोठा आरक्षित भूखंड पिंपरी चिंचवड महापालिकेने एका खाजगी बिल्डरला विकसित करण्यासाठी देऊन TDR स्वरूपात त्याचा मोबदला देताना शासकीय नियमांची पायमल्ली करून जवळपास 1,500 कोटी रुपयांचा TDR घोटाळा केल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उघडीस आणला होता. मात्र या सगळ्या प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम आणि कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर यांची मुख्य भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत ED या प्रकरणी हस्तक्षेप करून या सर्व कोट्यवधी रुपयांचा TDR घोटाळ्याची चौकशी करावी अशी तक्रार सतीश काळे यांनी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे TDR घोटाळा प्रकरणावरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना देखील अद्यापही महापालिका प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने या प्रकरणी गैरव्यवहार झाला किंवा नाही यावर प्रतिक्रिया द्यायला पुढे आलेले नाही आहेत. त्यामुळे आता ED या प्रकरणी लक्ष घालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाकड येथील भूखंडाचा जवळपास 1,500 कोटीचा TDR घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्याची डायरेक्ट विधानसभेमध्ये देखील चर्चा झालेली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काल आणि आज देखील अनेक शासकीय अधिकारी म्हणजे याच्यामध्ये पालिकेचे अधिकारी प्रसाद गायकवाड यांचा मुख्य सहभाग असल्यामुळे आम्ही काल ED तक्रार केलेली आहे आणि प्रसाद गायकवाड यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.